चला लवकर चला. अहो काळजी नका करू, मी काय कुठं पळून नव्हते जात. भीमाचा बाबा म्हणतात की कायद्याला कवच पाठ दाखवू नये. बस माझ्या नवऱ्याच्या बाजूने बोला साक्षीदार जमा करत होते. चला या. हे बघा, यात माझ्या घरच्यांची काही बी चूक नाही आणि मला ठाव आहे की आई खोट नाही बोलायची. तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या संग चौकीवर यायला भी तयार आहे, पण बाकी समदेसने काही बी करू नका, त्याचने सोडून द्या. साहेब, या भीमरावच्या बोलण्याला भुलू नका. हे लोक जे काही करतात ते एकत्र मिळून करतात. मी तर म्हणतो या सर्वांना एकत्र चौकीवर घेऊन जा. साहेब, या भीमरावला तर अजिबात सोडू नका. अहो ह्यो आहे मुटक्या एवढा, पर घाव घालतो कुराडी एवढा. सगळ्यांना पकडून ठेवा. जोपर्यंत माझा शिपाई त्या बाईला पकडून घेऊन येत नाही. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला काय नाही समजायचंय. नाही साहेब, तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. माफ करा, मला तुम्हाला ते काहीतरी सांगायचंय. हे माझ्या नवऱ्याचे मित्र आहे, त्यासाठी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी पळून नव्हते गेले साहेब. माझ्या पोरस्ती माझ्या कुटुंबाला सोडून पळून कस जाईन. मी बोलवायला गेलेलो. आता समद्यांनी बोला सांगत असते. साहेब, मी व्यापारासाठी बाहेर गेलो होतो, तिथं मला रामजी भेटले होते. मी परतून आलो साहेब, पर रामजी तिथंच आहेत. ए गप्पारा, काय मूर्खासारखा बडबडतोयस. मी सांगतोय साहेब, जेव्हा रामजी व्यापार करायला गेलता तेव्हा मीच सोडायला गेलतो त्याला स्टेशनला. खूप दुःखी होते साहेब, आणि काहून नसतील, त्यांच्या मुलीचं लगीन तुटलं होत. सांगत होते की जाणं मजबुरी आहे, जर तिकडून कमवून परत आलो ना तर लग्न धूमधाम मध्ये करीन. तुम्ही हे काय बोलताय साहेब. रामजी तर स्वतः निवृत्त सुभेदार आहे सैन्यातला. त्यो तर नेहमीच आम्हाला म्हणायचं की आमच्यासारख्या जातीतल्या लोकांची सैन्यात भरती बंद झाली, नाहीतर आपण समजे सैन्यात भरती झालो असतो. आणि सैन्यात भरती झाल्यावर तर साहेब मानाने पैका दोन्ही भी मिळत आहे. आणि मग आमचा समाज तर सदा नेहमी तुमच्यासाठीच लढलाय साहेब, आणि पराक्रम भी गाजवलाय. हे गप्प बस साहेब, हे अस्पृश्य लोक आहेत, सगळे एकमेकांना सामील आहेत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. पण मी यांच्या जातीचा नाहीये. मी यांचा मुलगा आहे. पण जेव्हा मी भीमच्या बाबांना विचारलं होतं की बाबा क्रांतिकारक होणं योग्य आहे का, तर ते म्हणाले नाही, जो बंड करतो तो योग्य कसा काय. तर मग तुम्हीच सांगा, हे सर्व ते कसं काय करू शकतील. तू गप्प बस साहेब, हा माझाच मुलगा आहे, पण या भीमरावने आणि त्याच्या दोन्ही भावांनी मिळून याला भडकवलंय. मी गप्पच आहे बाबा, पण मला भीमने भडकवलेलं नाहीये. बघितलं साहेब, मी म्हणलं होत ना का माझी आई खोट नाही बोलत. हे बघा, माझ बाबा निर्दोष असल्याचं केवढं पुरावा आहेत. मग ती चिठ्ठी आणि त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय. चिठ्ठीच काय एवढं, जर मी तुम्हाला लिहून देईन की हे शेटजी आणि चायवाले मंगेश काका बंडखोर आहेत तर तुम्ही मान्य करणार की हे क्रांतिकारक आहेत का बंडखोर. ए हा काय मूर्खपणा आहे, असं कसं मान्य करतील. या घरात शिकलेली माणसं आहेत, जर आईला चिठ्ठी लिहून घ्यायची असती तर तिनं माझ्याकडनं लिहून घेतली असती, नाहीतर माझ्या भावांकडनं. आणि साहेब, भाऊजींचा आमच्यावर राग होता म्हणून त्यांनी आपल्या मनानं काहीतरी खोटी चिठ्ठी लिहून तुम्हासनी दिली.
आणि तुम्ही अमसने अटक करायला इथं आलात. तुम्ही गावात चौकशी करून बघा आमचं भाऊजी कसं आहे ते. किती लोभी माणूस आहे तो. हे बघा तुम्ही अमसने अटक करून नेल्यावर ही लोक कोर्टाला बी हेच समज सांगते. म्हणून कोर्टात जायच्या आधीच आई या समद्यासने हित घेऊन आली. आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. ठीक आहे आता कैद करायला योग्य कारण नाहीये. पण शर्मला माहिती पडलं तुम्ही लोकांनी माझ्यापासून काही लपवलंय तर त्याच्या संपूर्ण परिवाराला त्याची किंमत चुकवावी लागेल. चला इंग्रज साहेब निघून गेले आहेत आणि त्यांनी मान्य भी केलं कि तू खोट बोलत नव्हतीस. बाबा खरच या प्रकारे गेलेत. आता रडतीस कशाला सांग की आई. आई बोल की. कारण मी खोट बोलत होते. बाबा व्यापार करायला गेलं तर ते त्या क्रांतिकारस्ते जाऊन सामील झालेत ज्यांना हे लोक हुडकायला आलते. आत्या आई बरोबर बोलतीये. गंगाताई सांग की तुम्ही समद्यांनी तर बाबांच्या बाजूने साक्ष दिली होती कि बाबा व्यापार करायला गेले आहेत. मग आई असं का म्हणतीये. तुम्ही लोकांनी बी त्या इंग्रज साहेबांनी खोटच सांगितलं. बोला की तुम्ही काय बोलत का नाही. जिला आपल्या पोराच्या बाबतीत फेसला करावंच लागल. आता समजा पुरा समाज बिघडल. एका सोनाराचा पोरगा हे काम करणार अशानं समाजात काय संदेश जाणार. आपण कुणाला तोंड बी दाखवायच्या लायकीचं नाही राहणार. आणि जर का हे असं चालू राहिलं तर उद्या तुझी आणि माझी पोरं बी याला बघून बाजा वाजवायचा हट्ट धरते. मी तर म्हणतो शेटजीला जाऊ द्या. आपणच याला उचलून घेऊन जाऊया. चल चल.
अरे काय करतोय? सोडा, अरे मला सोडा. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर हात पाय तोडून नीतच बसवेन. सोडा मला. अरे काय करतोय? अरे कुठे घेऊन चाललात? सोडा मला. अरे सोडा. आई, तू आमासनी आणि त्यासनी खोट सांगितलंस आणि ते खोटेपणा खरं वाटावं म्हणून एवढे समजे खोटे साक्षीदार बी गोळा केलेस. आणि आता म्हणतेस की बाबा यापर करा नाही तर त्या क्रांतिकार्यासनी साथ द्यायला गेलं आहेत ज्यासनी हेलो खुडकत होते. भीमा भाई, म्या खरं लपवलं सामन्यांपासनं. या करता लपवलं कारण मला वाटलं कि तुम्ही समजे तुमच्या बाबांची काळजी कराल. नाही आई, जर मला कळालं असत कि बाबा यापर करा नाही तर त्या क्रांतिकार्यासनी मदत करायला गेलं आहेत तर मला अजून आनंद झाला असता. पण आई, खोट बोलणं तर पाप आहे, गुन्हा आहे. या समजा गुन्ह्यांचं मूळ तुमचं भाऊजी आहेत ना, ते ही चिठ्ठी घेऊन त्या गोऱ्या साहेबाकडे गेले असते ना, हे समज झालं असत. आई, आत्या, भीम, माझ्या नवऱ्याने ही जी एवढी मोठी लबाडी केली आहे त्या बदल्यात मी तुम्हा समद्यांची माफी मागते. नाही ताई, भाऊजींनी जे केलं ते त्यांच्या मर्जीने केलं, तू त्यांच्या बाजूने माफी न ग मागूस. पण आईने जे केलं त्यामुळे म्या लय दुःखी झालोय. भीमा, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर बाळा. मला फक्त एकच गोष्ट कळते की आपल्याला तुरुंगात गेलं पाहिजे. तुझ्या जेलमध्ये बंद होण्याने रामजीच्या जीवाला धोका होईल. भीमराव, तुम्हा लोकांना सोडवण्यासाठी रामजी त्यांची प्रत्येक मनमानी सहन करतील आणि त्यांचा गुन्हा नसुंडी इंग्रज त्यांच्यावर दोष टाकतील आणि त्यांना शिक्षा देतील. आणि रामजी असा व्यक्ती आहे, तुमच्यासाठी तो फासावर बी चढल. तुला काय हवंय? त्यांना फाशी होऊ दे. हे तर खोट बोलण्यामाग एक हेतू आहे भीमा. तुझ्या बाबांचं रक्षण. समद्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेव, तुमचं बाबा क्रांतिकारासनी मदत करतायत आणि ती बंडखोरी आहे आणि बंडखोरी सरकारच्या विरोधात असतीया. इंग्रज सरकार अन्यायी आहे. समदे काळजीत आहे, समदे त्यांच्या विरोधात आहे. या समद्यात कुणास ठाऊक किती लोकांचा जीव गेलाय, किती लोक मेल्यात. सरकार आमस्ते खुलेपणाने जगण्याचा हक्क नाही देत आणि जो पतुरा आमस्ते तो हक्क मिळत नाही तो पतुरा अशा प्रकारची बंडखोरी होत राहणार. आणि म्हणूनच कधी तुमच्या बाबासनी कधी उद्या दुसऱ्या कोणासनी गायब व्हावंच लागल आणि त्यांच्या कुटुंबाला खोट बोलत राहावं लागल. कारण अशा लोकांचं जीवंत राहणं लय गरजेचं आहे. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, हे खोट कोणाच्या वाईटासाठी नाही आहे.
तर ते कोणाच्या तरी रक्षणासाठी हाय, कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी हाय. आणि अशा वेळेला हे खोट बी खऱ्या परीस लय मोलाच हाय. आणि ऐक भीम, कुणाचं बी नुकसान करण्यासाठी बोललं गेलेलं सत्य खोट्यापेक्षा बी वाईट परिणाम करत. पण आई, बाबा इंग्रजांसंग लढाया का गेले? कुठला इंग्रज आपल्याला त्याच्या हिरीच पाणी द्या मनाई करतो का? कुठल्या बी इंग्रजानं माझं केस कापाया मनाई केली का? कुठला इंग्रज आपल्या समाजातल्या लोकांनी म्हणालाय का की गळ्यात मडक आणि कमरेला झाडू बांधा म्हणून, ज्यामुळे तुमच्या पावलाचं ठस जमिनीवर उठणार नाही. आणि आपली थुंकी त्यांच्या जमिनीवर पडणार नाही. बाबासनी तर पहिला या स्पृश्य लोकांसंग लढाया पाहिजे. या लोकांनी आपल्या आयुष्यातलं समधे हक्क हिसकावून घेतले. भीमचं म्हणणं बराबर आहे. अव या समध्या लोकांनी, मग ते देशी असो वा विदेशी, या समध्यांनी आपला छळ मांडलाय. आणि ही स्पृश्य लोक हे काय इंग्रजी परिस कमी आहेत का? उलट मी तर म्हणतो हे त्यांच्या परिस जास्ती आहे. आपल्या लोकांचा असा तिटकार करतात जणू काय आपण घाणेरडी जनावरच आहोत. मी तर म्हणतो भावांनो, आपल्याला ही लोक जिथे बी भेटतील तिथंच मारलं पाहिजे. नाही, इचारांचा विरोध केला पाहिजे, अपमानाचा विरोध केला पाहिजे, छळवणुकीचा विरोध केला पाहिजे, माणसांचा नाही. समद्यांचा जीव मोलाचा असतो. स्पृश्य लोक आपल्या लोकांचा तिटकारा करतात, पण आपण शपथ घेऊया की आपण समद्या जातींवर प्रेम करणार, कारण आपण लय तिटकारा सोसलाय आणि आपण प्रेमासाठी भुकेले आहोत. त्यांच्यासाठी आपला लढा आणि प्रेम दोन्ही बी एकत्रच असलं पाहिजे. जेणेकरून इतिहास आम्हाला वाईट नाही म्हणणार आणि आपल्याला तिटकाऱ्याच्या बदल्यात प्रेम मिळेल. काय हे व्यावहारिक आहे का भीम? प्रेम आणि विरोध दोन्ही एकत्रच केलं जाईल. कुणी आपल्या बरोबर किती बी वाईट वागू दे, तरी सुद्धा आपल्या आतमध्ये त्यांच्यासाठी जरा बी वाईट काही नसावं. अवघड आहे, पर प्रयत्न केल्यावर विरोध आणि प्रेम दोन्ही एकत्र करू शकतो. मंजुळाताईच लगीन मडाय मी घर सोडून निघून गेलो होतो. मग आईने माझा विरोध केला, पण आत्या म्हणत होती कि मी जेवढे दिस बाहेर होतो तेवढे दिस आईनं माझी इचारपूस केली. मग याला बी प्रेमच म्हणतात ना. आणि राहिला प्रश्न एखाद्यानं काय केल्यावर मनात राग निर्माण होण्याचा, तर त्याचं उत्तर मी देतो. एकदा आमच्या गुरुजीने आम्हाला वर्गाबाहेर काढलं, आम्हाला लय वाईट वाटलं, राग बी आला. घराकडे आल्यावर बाबा म्हणले की राग घ्यायला शिका, राग एक नकारात्मक ऊर्जा आहे, पण तिला आतल्या आतच सकारात्मक बनवून तिचा बंद पडलेली दार उघडायला उपयोग केला पाहिजे. उद्यापासून तुमचा पहिला संघर्ष हाच असेल की तुम्ही समजे वर्गाच्या बाहेर बसून नाही तर वर्गाच्या आत बसून शिकायचं, समजलं? आणि दुसऱ्या दिवशी भीम वर्गाच्या दारात झोपला आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्यासाठी वर्गाचा दरवाजा कायमचा उघडला. भीम, आम्ही समधे रोज तुझ्या घरला येणार आहे आणि तू आम्हाला चारही त्याच्या गोष्टी सांग,
म्हणजे हळूहळू आम्ही भी तुझ्यावानी समंजस होणार. असं नका बोलू. तुम्ही समदे माझ्या परीस मोठं व्हायचा आणि तुमचा हात धरूनच तर मला चालायचं आहे. तुमचे सोबतच मला उद्यासाठी योग्य बनवल. भीम भीम लवकर चल, एक अडचण आहे.